आज आपण इंग्लिश घेणार आहे. इंग्लिश कळतंय? आवाज येतोय ना? आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येतोय? इंग्लिश. इंग्लिशचं पुस्तक आहे तुमच्याकडे? इंग्लिशचं पुस्तक आहे ना? पुस्तक काढा तुमचं इंग्लिश, आणि मी वाचणार आहे आणि तुम्ही पण तुमच्या पुस्तकात वाचायचे. हां, हे सगळं ते आता आपल्याला कृतीतूनच आहे. खरं सोपं सोपंच आहे. हां, श्रुती आली का? आले सगळे? हां, चला. ऍक्शन टाइम, ऍक्शन टाइम. एक वाक्य वाचायचं. हां, स्टँड अप. काय आहे पहिलं वाक्य? स्टँड अप. काय करायचं? स्टँड अप. तुम्ही सगळ्यांनी ऍक्शन करायची. हां, स्टँड अप म्हणजे काय? स्टँड अप करा. हां, उभी राहा मग. स्टँड अप, उभे राहा. स्टँड अप, येस, व्हेरी गुड. बरोबर बरोबर स्नेहल. बाकीच्यांनी करायचे स्टँड अप. कार्तिक, कुणाल, श्रुती, स्टँड अप. कुणाल, कार्तिक, नाही, तुम्हाला नाही कळलं? स्टँड अप. नाही, नो नो नो, कार्तिक चुकलं. स्टँड अप. काय करायचं स्टँड अप म्हणजे? कुणाल बघत नाही आहे का टीव्ही याच्यावरती? काही कोणाचं दिसत नाही आहे का? कुणाल आणि कार्तिक उभे राहा. उभा राहायचंय. स्टँड अप. बरोबर, स्टँड अप. समजलं? समजलं. ओके. साऊंड. सिट डाऊन म्हणजे काय? सिट डाऊन, खाली बसा. सिट डाऊन. बरोबर. स्टँड अप. परत स्टँड अप. बरोबर. आयुष, आयुष बरोबर. स्टँड अप करायचंय. स्टँड अप मग उभा राहा ना. नोडन आता ऐका. हा, आता ऐका. नाही, उभा राहा. कुणाल उभा राहा. कुणाल उभा राहा. हा, आता पुढे काय आहे बघा. ऐका ऐका. टर्न अराउंड. उभं राहायचंय आणि टर्न अराउंड. हे मागे सगळं झालंय ना. टर्न अराउंड. बरोबर स्नेहल. बरोबर. टर्न अराउंड, टर्न अराउंड. बरोबर. गोल फिरा. टर्न अराउंड. समजलं? बरं, ठीक आहे. आता खाली बसा. सिट डाऊन. सिट डाऊन आयुष. सिट डाऊन कार्तिक. सिट डाऊन कार्तिक. ओके. श्रुती कुठे गेली? ओके, आता पुढचं वाचा. रेज युअर हँड्स. रेज युअर हँड. व्हेरी गुड. रेज युअर हँड्स. बरोबर. रेज युअर हँड्स. रेज युअर हँड्स. हात वर करा. रेज युअर हँड्स. हँड्स डाऊन. रेज युअर हँड्स. हँड्स डाऊन. हँड्स डाऊन. हात वर करा. हँड्स डाऊन. रेज युअर हँड्स. हँड्स डाऊन. हँड्स अप. हँड्स. बरोबर बरोबर. व्हेरी गुड स्नेहल, आयुष. व्हेरी गुड. हँड्स अप. कुणाल, कार्तिक, तुम्हाला समजलं नाही आहे? हँड्स अप. बरोबर आयुष, स्नेहल बरोबर. कार्तिक आणि कुणालला समजत नाही आहे? हँड्स अप. हँड्स अप म्हणजे काय कर? हा बरोबर. कुणाल, कार्तिक. कार्तिक तुला कळत नाहीये का? हँड्स अप. हा बरोबर 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 श्रुती. हँड्स अप. ओके. श्रवण हा, आता परत उभं राहायचंय. स्टँड अप. स्टँड अप. स्टँड अप. मी काय बोलते? स्टँड
स्टैंड अप, टर्न लेफ्ट, टर्न लेफ्ट, नो नहीं, फक्त डावीकडे वळायचंय, टर्न लेफ्ट, लेफ्ट लेफ्ट, पाणी पिण्याचा हात लेफ्ट, टर्न लेफ्ट, टर्न लेफ्ट, इकडे वळणार मी, तुम्ही इकडे वळायचंय, असं उभय की नाही, बघा इकडे बघा उभय ना, मी अशी उभी आहे, टर्न लेफ्ट, ओके हा, नंतर काय दिलंय बघा, टर्न राईट, असं आहे ना, टर्न राईट, स्नेहल चुकते, स्नेहल चुक चुक करते, स्नेहल चुकते, इकडे बघ स्नेहल, स्नेहल इकडे बघ, इकडे बघ, टर्न लेफ्ट, हा बरोबर बरोबर, टर्न राईट, टर्न राईट, आता उजवीकडे जेवणाच्या हाताकडे वळायचे, इकडे वळायचे, समोर तोंड करायचे, हा बस इकडे बघ समोर येणार ना, टर्न राईट म्हटल्यावर, पालकांनी जरा मदत करा मुलांना, सांगा ते लेफ्ट आणि राईट समजलं नाही मुलांना, इकडे बघा, इकडे बघा, तुम्ही असे उभे की नाही, इकडे उभे आहेत ना असे, हा मी थोडा वेळ हे काढते, हा असे उभे की नाही, टर्न लेफ्ट, नंतर काय, टर्न राईट, राईट इकडे तोंड आहे ना, मग टर्न राईट, जेवणाचा हाताकडे उजवा हात, टर्न राईट, टर्न लेफ्ट, पाणी पिण्याचा हात लेफ्ट, इकडे टर्न राईट, इकडे स्नेहल चुकते, हा स्नेहल, स्नेहलला समजलं नाहीये बहुतेक, लेफ्ट आणि राईट, लेफ्ट आणि राईट कळलं नाही, लेफ्ट आणि राईट समजलं का, लेफ्ट त्यांनी सांगितलं की तो हात वर करायचा, हा इकडे बघा दिलंय का, हा इथे दिलंच आहे बघा, रेज युअर लेफ्ट हँड अँड शेक इट, रेज युअर लेफ्ट हँड, रेज युअर लेफ्ट हँड, विच इज युअर लेफ्ट हँड, हा लेफ्ट हँड, येस अँड रेज युअर लेफ्ट हँड अँड शेक इट, शेक इट, शेक इट, शेक इट, रेज युअर लेफ्ट हँड अँड शेक इट, ओके पुढचं काय, पुढे बघा काय दिलंय, रेज, पुस्तकात वाचायला लावा मुलांना, रेज युअर राईट हँड अँड शेक इट, रेज युअर राईट हँड अँड शेक इट, शेक इट म्हणजे हलवा, हलवा, शेक इट, हलवा, ओके, टेक वन स्टेप फॉरवर्ड, आता परत उभं राहायचंय, उभे राहा, स्टँड अप, स्टँड अप, स्टँड अप, सगळ्यांना कळलं नाही का, स्टँड अप, अंकुश स्टँड अप, टेक वन स्टेप फॉरवर्ड, एकच पाय पुढे टाकायचा, वन स्टेप फॉरवर्ड, वन स्टेप फॉरवर्ड, हा वन स्टेप बस, ओके समजलं, टेक वन स्टेप बॅकवर्ड, आता मागे जायचं, वन स्टेप बॅकवर्ड, वन स्टेप बॅकवर्ड बस, ओके, जम्प, काय बोलले मी, जम्प, येस बरोबर, व्हेरी गुड स्नेहल, जम्प, जम्प, ओके व्हेरी गुड, स्टँड ऑन लेफ्ट फूट, स्टँड ऑन लेफ्ट फूट, डाव्या पायावर उभं राहायचंय, स्टँड ऑन लेफ्ट फूट,
स्नेहल चुकते स्नेहल डाव्या पायावर उभं राहायचंय स्टँड ऑन लेफ्ट फूट येस व्हेरी गुड बरोबर स्टँड ऑन लेफ्ट फूट हॉप 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 इंग्रजी इंग्रजी कार्तिक बरोबर कार्तिक बरोबर आहे कार्तिक बरोबर येस व्हेरी गुड स्टॉप स्टॉप स्टँड ऑन राईट राईट फूट स्टँड ऑन राईट फूट व्हेरी गुड बरोबर हॉप हॉप स्टँड ऑन राईट काही समजलं आयुष बरोबर आयुष बरोबर स्टँड ऑन राईट फूट अँड हॉप हॉप व्हेरी गुड स्टँड ऑन राईट फूट स्नेहलला समजलं नाहीये स्नेहलला समजलं नाहीये डावा पाय वर कर उजव्या पायावर उभी राहा आणि डावा हा बरोबर अँड हॉप ओके सिट डाऊन सिट डाऊन एवढं समजलंय थोडं थोडस समजलंय ओके तर हे जे आहे ना हे खरं ग्रुप मध्ये करायचंय आपण एकदा वाचूया हा खाली बसा आता वाचा सगळ्यांनी फॉल इन लाईन एव्हरीबडी ही मुलगी काय करते ही मुलगी काय करते या सगळ्यांना सांगते सूचना फॉल इन लाईन एव्हरीबडी सगळ्यांनी पटपट पटपट लाईन करा फॉल इन लाईन स्टँड इन लाईन ओके काय सांगते लाईन लाईन मध्ये ओळीत उभी राहा फॉल इन लाईन एव्हरीबडी त्यांना सांगते ती मग सगळे ओळीत उभे स्टँड ऍट ईज सगळ्यांनी लाईनीत उभं राहायचंय हा आरामात उभे राहा स्टँड ऍट ईज अँड अटेन्शन अटेन्शन कसं उभं राहायचंय हा बरोबर स्टँड ऍट ईज अटेन्शन लगेच असं अटेन्शन स्टँड ऍट ईज ओके समजलं हे सगळं आपण शाळेत गेल्यावर करूया आता काय करणार फॉरवर्ड मार्च फॉरवर्ड मार्च वन टू वन करा उभं राहा आणि करा ओके करा येस पुट युअर लेफ्ट फुट फॉरवर्ड डावा पाय पुढे करा पुट युअर राईट फुट फॉरवर्ड एक एक पाय पुढे करून फॉरवर्ड मार्च ओके लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट काय करायचंय लेफ्ट राईट लेफ्ट राईट आपण शाळेत करतो की नाही शाळेत शाळेत करतो लेफ्ट राईट करतो ना बरोबर कुणाल व्हेरी गुड ओके ऑल्ट ऑल्ट थांबा ओके अबाउट टर्न असं चाललंय ना असं चाललंय ना अबाउट टर्न इकडे चाललेत ना अबाउट टर्न इकडे टर्न करायचं इकडे चालले अबाउट टर्न करायचे समजलं हा नंतर करा हे सगळं घरी प्रॅक्टिस परत लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट ओके काय म्हणतात मार्च पास मार्च पास ओके बसा खाली सिट डाऊन हे सगळं तुम्ही घरी करायचं हा ठीक आहे ओके हा आता पुढचं बघूया आपण हा लेट्स स्पीक आता कोण वाचणार आहे हे कोण स्नेहल वाचते स्नेहल वाचते हे वाच एवढं वाच स्नेहल वाच पुस्तकात तुझ्या वाच अमन 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 हा बरोबर आहे हा व्हेरी गुड व्हेरी गुड
व्हेरी गुड. काय विचारलं तिने त्यांनी? अमन सेड, आय ऐक एक मिनिट, ऐक आय फाउंड दिस पेन नियर द डोर, इज इट युअर्स? अमनने विचारलं. हा कोण आहे? हु इज दिस? अमन. व्हॉट इज हिज नेम? अमन. त्याचं नाव काय आहे? अमन. मुलगा आहे, इज अ बॉय, अमन. ही इज आस्किंग दिस गर्ल, आय फाउंड दिस पेन नियर द डोर. डोरच्या जवळ तिथे त्याला पेन मिळालं. नियर द डोर, वेअर वॉज द पेन? नियर द डोर. इज दिस युअर्स? इज इट युअर्स? तुझं आहे का? इज इट युअर्स? देन हु इज दिस? हु इज दिस गर्ल? कोण वाचणार आहे आता? आता कोण वाचणार आहे? कोण वाचतंय? राम. राम वाचतो का? राम, राम वाचतोस का? रामचा मोबाईल सारखा हलवू नका बरं. राम हे वाच, पुढचं. आवाज चालू कर, आवाज चालू कर आणि वाच. कळतंय का रामला? वाच रे. व्हेरी गुड. हु इज दिस गर्ल? हे नाही वाचलं. नाव काय तिचं? नाव काय नाही वाचलंस? नाव सांग. बीना. व्हेरी गुड. बीना. व्हेरी गुड. बरोबर. आता आवाज बंद कर. शाबास. बरोबर. आवाज बंद कर. बोलून झालं की आवाज बंद करायचा. बीना सेड येस इट इज माइन. बीना काय म्हणाली? येस इट इज माइन, इट इज माइन, येस इट इज माइन, थँक्यू. तिने घेतला पेन आणि काय म्हणाली? थँक्यू. ओके, समजलं? नाव टेल मी वेअर वॉज द पेन? वेअर वॉज द पेन? नियर द डोर. नियर द डोर. नियर द डोर, दरवाजाच्या जवळ. कळतंय का सगळ्यांना? डोर. डोर. डोर म्हणजे काय? दरवाजा. बरोबर. दरवाजा. डोर म्हणजे हा दरवाजा. इट वॉज नियर द डोर. नेक्स्ट. नेक्स्ट सी. ओके, काय दिलंय यांनी? आता आपण आधी हे वाचू, नंतर हे बघूया. हा, आता कोण वाचणार आहे? आयुष वाचतो का? आयुष, आयुष वाच. रियाचं वाक्य वाच. हा वाच आयुष. वाच. रिया. हा. अरे इथे वाच. आय फाउंड धीस पे अंडर द बेंच. इज इट? इज इट युअर्स? इज इट युअर्स? ओके ओके, ठीक आहे. अजून कोण वाचणार आहे? अजून कोण वाचणार आहे? श्रुती वाचते का? श्रुती. श्रुतीच मस्त आराम असतो. श्रुती. अग श्रुती, तू काय करते बाळा? चल हे वाचून दाखव. श्रुती थांबते. एक मिनिट, श्रुती काय करते बघू. श्रुती हे वाक्य वाच परत. रियाचं, रिया वाक्य वाच. तिला वाचू दे. येते का वाच? अंडर द अरे बेंच. श्रुतीची काय
श्रुतीची ताई ती वाचत तिला पुस्तकात बघायला लाव ना. ती पुस्तकात बघतच नाही, ती तुझ्याकडे बघते पूर्ण. बरं ठीक आहे, थांब श्रुती, आवाज बंद कर, आवाज बंद कर, थांब. कुणाल वाचत होता ना, कुणाल, कुणाल वाच, कुणाल वाच, वाच वाच मोठ्याने वाच. Yours. Yours. ओके ठीक आहे. पण एक एक शब्द शब्द वाचतो ना, तो त्याला पूर्ण वाक्य नीट वाचायची सवय करा. अंकुश वाच एकदा, अंकुश, अंकुश, अंकुश वाच, परत वाचे, एवढं पूर्ण वाच, पूर्ण वाचून कर, वाच वाचे इथून. वाच, आवाज चालू करून वाच, आवाज चालू कर. अंकुश, अंकुश तुला माझा ऐकतोय का? अंकुश हा वाच, वाच वाच. अंकुशचा विडिओ आई आई. हा बरोबर, वाच वाच. वन टू थ्री देन bench is 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 it is brush ha in brush ha okay pude sam ha sam no no it's not not okay right riya what who's अंकुश थांब, तुझं सगळं ब्रेक होतोय, काहीच कळत. अंकुश तुझा आवाज येत नाहीये मला, आवाज बंद कर, आवाज आवाज येत नाहीये मला, तुटक तुटक आवाज येतोय. कोण वाटतय, वाचतय? स्नेहल. हा आयुष, स्नेहल वाच, स्नेहल वाच, कळत नाहीये मला काहीच. स्नेहल वाच, हे हे वाच एवढं पूर्ण. स्नेहल पूर्ण वाच, पूर्ण वाच, इथपासून पूर्ण वाच. रिया, रिया नाही, ऐक ऐक ऐक. रिया रिया हा रिया पाऊंड bean 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 bench bean bench bench bean 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 sand no sand sand bean bean प्रिया नाही आहे, रिया आहे, रिया, प्रिया नाही. नो सॅम जुई. आता ठीक आहे, आता मी वाचते, आता मी वाचते, ऐका हा, आता मी वाचते, तुम्ही तुमच्या ह्याच्यात बोट फिरवायचंय त्या वाक्यावरती. हा रिया सेड, पुस्तकात बघ आयुष, पुस्तकात बघ. आय फाउंड दिस पेन अंडर द बेंच. हा रिया फाउंड
a pen. Where did she found the pen? Under the bench. Bench cha. This is a bench. Bench. हे काय आहे? बेंच. अंडर द बेंच, बेंचच्या खाली इथे. इज इट युअर्स? शी इज आस्किंग समवन. आय फाउंड दिस पेन अंडर द बेंच, इज इट युअर्स? तुझं आहे का? त्या बेंचच्या खाली मला पेन सापडला. इज इट युअर्स? सॅम सेड नो, इट्स नॉट. नो इट्स नॉट, माझं नाहीये. नो इट्स नॉट. Riya said, whose it then? Whose is it then? Konacha ma? Whose is it? Do you know? Tula maiti hai ka? Do you know? Whose is it? Do you know? Tula maiti hai konacha pen hai? Sam said, I think it belongs to Zui. Pen konacha? Sam kay manala? आय थिंक, असं मला वाटतं. आय थिंक इट बिलॉंग्स टू जुई. मुलगी आहे, जुई. जुईचा पेन असेल. सॅम काय म्हणाला? ती जुई आहे ना मुलगी, तिचा पेन आहे तो. कळलं? असं मला वाटतं. हा ओके. आता बघा इथे काय दिलंय. अंडर द मॅट. अंडर, अंडर काय दिला शब्द बघा. अंडर म्हणजे खाली, च्या खाली. अंडर पुस्तकाच्या खाली. अंडर, अंडर द मॅट. ऑन द प्ले ग्राउंड. ऑन द प्ले ग्राउंड मैदानात. खेळायचं मैदान असतं की नाही बाहेर मैदान. ऑन द प्ले ग्राउंड, प्ले ग्राउंड मध्ये सापडलं. प्ले मैदानावर. ऑन द प्ले ग्राउंड. नियर द टेबल. नियर म्हणजे जवळ. नियर द टेबल, टेबलच्या जवळ. वेर इज द पेन? नियर द टेबल. नियर द टेबल जवळ, नियर टेबलाच्या जवळ. अंडर द चेअर खुर्चीच्या खाली. अंडर द चेअर खाली, खुर्चीच्या खाली. अंडर द चेअर. समजलंय? समजलं? हा सगळ्यांना समजलं? ओके. हा आता बघा हा काय विचारतो. हा आता कोण वाचणार आहे? कार्तिक. कार्तिक वाच. कार्तिक वाच. आवाज चालू कर बा. हा वाच आता. शार्पनर. इट्स अ शार्पनर. शार्पनर पूर्ण बघणार शार्पनर. शार्पनर वाचतोय का? ओके ठीक आहे, मी वाचते. पुढचा पुढचा शब्द मग तो पूर्ण वाचत नाही तो असा. बरं ठीक आहे, थांब आवाज बंद कर. अंकुश वाचतो का? अंकुश, 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 अंकुशचा व्हिडिओ स्टॉप झाला. बरं राम, राम वाचतो का? राम अंकुशचा व्हिडिओ स्टॉप होऊन जातोय. राम वाचतो का पुढच? राम आवाज चालू कर. राम चालू कर आवाज. राम
रामच्या जवळ कोणीच नाहीये बहुतेक. बरं ठीक आहे चला मीच वाचते. ओम सेड व्हॉट्स दिस, ओमने विचारलं व्हॉट्स दिस, ईरा सेड इट्स अ शार्पनर. पेन्सिलला आपण टोक करतो की नाही शार्पनर, तिने सांगितलं इट्स अ शार्पनर. ओम सेड हुज शार्पनर इज इट, हे शार्पनर कोणाच आहे, हुज शार्पनर इज इट. ईरा सेड आय डोंट नो, व्हॉट डिड शी से, आय डोंट नो, आय डोंट नो माहित नाहीये, आय डोंट नो. आस्क जिया, जिया नावाची मुलगी आहे दुसरी, जिया, आस्क जिया तिला विचार, आस्क म्हणजे विचार. ओम सेड जिया हुज शार्पनर इज इट, आता ओमने जियाला विचारलं हुज शार्पनर इज इट. जिया सेड आय थिंक इट्स जुईज, जिया काय म्हणाली मला वाटतं ते जुईच आहे, जुई नावाची मुलगी आहे दुसरी तीच आहे शार्पनर. ओम सेड जुई इज दिस युअर्स, आता ओमने जुईला विचारलं इज दिस युअर्स, जुई सेड येस इट्स माइन, इट्स माइन थँक यू. हा जुईने विचार, तिने बघितलं इथे पण जुईने तिची पेन्सिल होती ना